नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजत आहेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसातली महत्वाची आणि मोठी बातमी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग कायम राखण्याच्या उद्देशानं कृषी आणि उद्योग क्षेत्रांसाठी सवलती दिल्या जाण्याचा अंदाज आहे आणि त्यासोबतच लघु मध्यम उद्योजकांसाठी वाढीव अनुदानाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर निर्यात वाढीसाठी सुद्धा कर सवलत जाहीर केली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आगामी वर्षामध्ये विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांवरील भांडवली खर्चामध्ये वाढ होऊ शकेल असं जाणकारांकडून सांगितलं जात आहे. यासह प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये वाढ होणार का याकडे सुद्धा लक्ष असेल. दरम्यान अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट आज दिवसभर TV9 मराठीवर तुम्हाला पाहता येतील. तर आज निर्मला सीतारमण हा अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. काय स्वस्त होणार, काय महागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पामधून मोठ्या घोषणा होऊ शकत नाहीयेत, मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल का हे पाहणं महत्वाचं असेल.